आणि ब्रेक नंतर एक महत्वाची बातमी. अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधामध्ये सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. संपामुळे 74,000 बालकांना त्याचा फटका बसतो अशी याचिका सदावर्तेंनी केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेनंतर अंगणवाडी सेविका आणखी आक्रमक झाल्यात. गुणरत्न सदावर्ते यांनी दलालीगिरी बंद करावी अशी टीका अंगणवाडी सेविकांनी केली आहे. या म्हणजे सध्याच्या संपामुळे 78,000 सरकार 78,000 माझी बाल गोपाळ छोटी छोटी उद्याच्या भारताचं भविष्य असलेली मुलं ही कुपोषणात फेस करत आहे. एसटी महामंडळांचं इतकं लाखो रुपयाचं त्यांनी घोटाळा करून केली, तो आता आमच्यावर अत्याचार करून बघत आहे. त्यांना म्हणा 5,000 तुमचं कुटुंब चालवून दाखवा. अरे तू काय पैसे खाऊ खाऊ एवढा मोठा झाला आहेस? तू तिच्या संपामध्ये करोडो लाखो रुपये ह्या गुणवंत सदावर्तेनं खाल्लेले आहे. शासनाला माहिती आहे, पण हे शासन डोळे बंद कान उघडे करून ऐकत नाही आहे. मी तुम्हाला विचारत नाही, सर्वांमध्ये ढवळाढवळ करता आणि मागे हटता. जाण्याची दलाली करणं बंद करा तुम्ही. दलाल आहे गुणवंत सदावर्ते हा, यांनी बिलकुल आमच्या नादी लागू नये.